ओम नमः शिवाय। एकदा पार्वतीने शंकरांना विचारले, असे कोणते व्रत आहे जे सरळ साधे सोपे आहे, ज्याने मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरादाखल शंकरांनी सांगितलं शिवरात्रीच्या व्रताची कथा। एका गावात एक शिकारी राहत होता, मुक्या जनावरांना हत्या करायचा, तो कुटुंबाचे लालन पालन करायचा, सावकाराचा कर्जदार होता। त्यामुळे सावकाराने काय केलं, त्याला वेळेवर कर्ज चुकवले नाही म्हणून त्याला कैद केले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधी धार्मिक गोष्टी ऐकत होता। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले, तर त्याने उद्या देतो असे म्हणून सुटका करून घेतली। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारासाठी गेला, पण दिवसभर कैद राहिल्यामुळे तो तहानेने आणि भुकेने व्याकुळ होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठी बेलाच्या झाडावर मचान बांधून राहिला। बेल वृक्षाखाली बेलपत्रांनी झाकलेलं शिवलिंग होतं। शिकाऱ्याला मात्र माहीत नव्हतं, मग याने त्या योगायोगाने तोडलेल्या फांद्या शिवलिंगावर पडल्या। याप्रमाणे दिवसभर उपास झाला आणि व्रतही झाले। शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम धरला। तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भवती आहे, तू एकाच वेळी दोन जीवांचा हत्या करशील, मी माझ्या पिल्याला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईन, मग मला मार। काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली। आता शिकाऱ्याचा आनंदाला पायावर नव्हता। त्याने तिच्यावर नेम धरला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, हे पारधी, मी कामातून विरहिणी आहे, आपल्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे, मी माझ्या पतीला भेटून आले की तुझ्या जवळ येईल। शिकारीने तिलाही जाऊन दिले। दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित होता। तेवढ्यात एक हरिण आपली पिल्लासोबत तिथून निघाली। जणू हीच सुवर्ण संधी म्हणून त्याने बाण लावला, बाण सोडणार। तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून येते आणि लगेच तुम्हाला मारून खा, आत्ता सध्या मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, मला मूर्ख समजली काय, शिकार सोडून द्यायला मी एवढा मूर्ख नाही, याआधी मी दोनदा शिकार गमवली आहे, माझी पिल्ले लहान आणि भुखेने व्याकुळ झालेली आहेत। उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला तुझ्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही माझ्या मुलांची काळजी वाटते, मी फक्त काही काळच जीवनदान मागत आहे, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल। हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला त्याची दया आली, त्याने तिला जाऊ दिले। शिकार न मिळाल्याने तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावर जात होता। त्या मृगाची नक्की शिकार करावी असा त्याने विचार केला। नेम धरला असता मृग दिनवाड्या स्वरात म्हणाला, हे पारधी, तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मला मारण्यात वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला दुःख सहन करावे लागणार नाही, मी त्यांचा पती आहे, जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर, मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल। मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाक्रम गेले। त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली। तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत, त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समोर तुझ्या समोर हजेरी लावतो। उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक वृत्तीचे हृदय आता निर्मळ हृदय परिवर्तन झाले होते आणि धनुष्य त्याच्या हातातून निसटले गेले। शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला होता। त्याला आपल्या भूतकाळाची कर्माची जाणीव पश्चाताप झाला। थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला। या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू वाहायला लागले। शिकाऱ्याने त्यांना
न मारता आपणही मुक्यजीवांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलेखातून लोकातून समस्त सर्व देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती आल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन असेच व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला मिळतील. सर्वांनी बोला हर हर महादेव, ओम नमः शिवाय.